नमस्कार, नंदाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण दिवाळी फराळामध्ये इंस्टंट बिना भाजणीची अगदी 15 मिनिटात बनवून तयार होणारी, संपेपर्यंत कुरकुरीत आणि खुसखुशीत राहणारी, फक्त 2 साहित्यात अतिशय खमंग आणि तोंडाची दुप्पट पटीने चव वाढवणारी चकली आज आपण बनवणार आहोत। तर चला, जरा वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप डाळे घेतलेले आहेत। हे डाळे जर ताजे असतील, ताजे म्हणजे कुरकुरीत असतील, तर भाजायची गरज नाही, आणि जर साधळलेले असतील म्हणजेच नरम असतील तर त्याला हलकसं मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। इथे मी डाळे भाजून घेतलेले नाहीत कारण हे डाळे अतिशय कुरकुरीत आहेत। आता हे डाळे आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। तर इथे बघू शकता अशी बारीक पावडर करून तयार घ्यायची आहे आणि बारीक चाळणीने चाळूनही घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये ज्या कपाने डाळे घेतलेले होते त्याच कपाने 4 कप तांदळाचे पीठ घ्यायचं आहे। हे पीठ मी अगोदरच चाळून ठेवलेलं होतं, त्यावर मोठं पातेलं ठेवलेलं होतं। त्यामध्ये ज्या कपाने आपण 1 कप डाळे आणि 4 कप तांदळाचं पीठ, एकूण 5 कप पीठ झालेलं आहे, त्यानुसार 5 कप पाणी घ्यायचं आहे। हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे, वरून पाणी टाकायची गरज नाही आणि कमी पाणी करायचीही गरज पडत नाही। 1 चमचा मीठ टाकायचं आहे। मीठ मात्र तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे। तेलाच्या कॅटलीमध्ये जो आपण तेलाची पळी वापरतो ते 2 चमचे पळी तेल टाकायचं आहे। पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण काही मसाले घेतलेले आहेत ते बघूयात। इथे मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 5 चमचे तीळ घेतलेले आहे, लाल तिखट 2 चमचे, धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा, हिंग 1 चमचा, हळद। पाण्याला चांगली खळखळून उकळी आलेली आहे। हे सर्व मसाले पाण्यात टाकून आणखीन एक चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग हे जे आपण पीठ घेतलेलं होतं ते ह्या गरम पाण्यामध्येच टाकून मिक्स करून घ्यायचं। पीठ टाकताना मात्र गॅस मंद ठेवायचा आहे। आता पीठ चांगलं मिक्स झालेलं आहे, गॅस बंद करून ह्यावर ताट झाकून 1/2 तास पीठ असंच ठेवायचं आहे। आणि ज्यावेळेस पीठ थोडंसं थंड होईल त्यावेळेस ताटात काढून घ्यायचं। इथे बघू शकता वाफा अजूनही निघत आहेत, तर याला आपण ताटात थोडंसं चमच्याच्या साह्याने पसरवून ठेवायचं आहे। एकदम पूर्ण ही पीठ थंड करून घ्यायचं नाही, थोडंसं कोमट कोमट म्हणजे आपल्या हाताला सोसवेल इतपत थंड करून मळून घ्यायचं आहे। इथे वरून पाणी अजिबात वापरायचं नाही कारण वरून जर तुम्ही पाणी टाकून पीठ थोडंसं पातळ करून मळाल तर तुमची चकली तळल्यानंतर नरम पडली जाईल, ही काळजी घ्यायची आहे। जे आपण पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे, अगदी मऊसूत पीठ मळून तयार होतं, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही होत। आता इथे पिठाचा थोडा गोळा घेऊन तो थोडासा मळून घ्यायचा आहे। तर इथे आपला मस्त पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे। इथे मी चकलीचा साचा लावून घेतलेला आहे, साच्याला आतून थोडंसं तेल ही लावून घेतलेलं आहे। त्यामध्ये पीठ चांगलं दाबून भरायचं आहे जेणेकरून त्यामध्ये पोकळी नाही राहिली पाहिजे। बाकीचं पीठ आपण झाकून ठेवायचं आहे। आता आपण एका ताटामध्ये मस्त चकली पाडून घेऊया। तुम्हाला जशा पद्धतीने जमलं त्याच पद्धतीने ताटामध्ये म्हणा, प्लेटवरती म्हणा किंवा पेपरवरती पाडायला सोप्या पडतील त्यानुसार बनवून घेऊ शकता। आणि जेवढ्या साईजमध्ये आवडतील लहान मोठ्या आकाराच्या चकल्या त्यानुसार बनवून घ्यायच्या आहेत। तर इथे बघू शकता इथे मी ताट भरून चकली पाडून घेतलेली आहे। तेल ऑलरेडी मी गरम करायला ठेवलेलं होतं, तेल मात्र पहिल्यांदा चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये हळूवारपणे चकली एक एक करून सोडायची आहेत। चकल्या सोडल्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे कारण मोठ्या गॅसवरती चकल्या तळल्या तर त्याला कलर तर येतोच पण आतून कच्च्या राहतात आणि मग नरमही पडतात। मंद गॅसवरती जर तळाल तर चकली चांगली तळली जाते पण ती तेल मात्र जास्त पिते आणि तेलकट चकली होते, म्हणून चकली तळताना मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता किती मस्त आपल्या चकलीला कलरही आलेला आहे आणि चकली अगदी मस्त तळली गेलेली आहे। खुसखुशीत कुरकुरीत खमंग तोंडाची चव वाढवणारी बिना भाजणीची इंस्टंट चकली बनवून तयार झालेली आहे। तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील
तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.